आत्ताच अहमदनगर बार असोसिएशनची सन 2023-24 सालची जी निवडणूक पार पाडलेली आहे त्यामध्ये मला बिनविरोध अध्यक्ष म्हणून निवडून दिलेलं आहे. या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे महिला सहसचिव पदाचं वगळता इतर सर्व पदासाठी निवडणूक ही बिनविरोध पार पाडलेली आहे. आमच्या बारमध्ये 15 वर्षापूर्वी एकदा फक्त बिनविरोध निवड झालेली होती. त्यानंतर सतत दरवर्षी निवडणूक प्रक्रिया पार पाडूनच निवडणूक केली जात होती. परंतु आमच्या सर्व वकील वर्गांच्या काही एक भावना गुंतलेल्या होत्या. त्या भावनेचा विचार करून ही संपूर्ण निवडणूक ही बिनविरोध पार पाडलेली आहे. आमचा जो काही कार्यकाल आहे त्यामध्ये जे आमच्या सदस्यांच्या अपेक्षा ज्या आहेत या कार्यकालामध्ये अहमदनगर या न्यायालयाला स्थापना होऊन 200 वर्ष झालेली आहेत. भारतामधलं सर्वात पहिलं हे न्यायालय आहे आणि 200 वर्षाचा जो काही समारंभ आम्हाला करायचा आहे तो खूप मोठ्या प्रमाणात करायचा आहे. त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश यांना आम्ही आमंत्रित करणार आहोत. आम्हाला माहिती अशी मिळाली की ते आमचं आमंत्रण स्वीकार करणार आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात तो कार्यक्रम करायचा आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आता कोर्टामध्ये जे काही कुठलेही दावे फिर्यादी असतील त्या ई फाईलिंगद्वारे फाईलिंग करायची प्रोसिजर सुरू झालेली आहे आणि इथून पुढे जो काही पुरावा कोर्टामध्ये दिला जाणार आहे तो सुद्धा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून दिला जाणार आहे. त्यासाठी पक्षकारांनी कोर्टात येण्याची काही गरज पडणार नाही आणि ती जी काही प्रणाली आहे या प्रणालीचं ज्ञान सर्व वकिलांना व्हावं, त्यांना जागरूकता निर्माण करावी यासाठी या संपूर्ण वर्षभर आम्ही त्या कामावर फोकस करणार आहोत आणि जेणेकरून वकील वर्गामध्ये सुद्धा ती रूढी परंपरा व्यवस्थित रुजली पाहिजे याची काळजी आम्ही घेणार आहोत. आजच्या या कार्यक्रमासाठी प्रभात वृत्तपत्र समूहाने आम्हाला आमंत्रित करून आमचा सन्मान केलेला आहे. प्रभात वृत्तपत्राचं दर प्रत्येक वेळेला आमच्या वकील वर्गानं खूप मोठं सहकार्य असतं. कुठल्याही सर्व्हिसेस तत्परतेने दिल्या जातात त्यामुळे आज आमचा जो सन्मान केलेला आहे त्याबद्दल आम्ही या समूहाचा खूप आभारी आहोत. धन्यवाद. मी अहमदनगर जिल्हा अहमदनगर शहर बार असोसिएशनचा उपाध्यक्ष म्हणून आता बिनविरोध निवडून आलेलो आहे. तसेच माझे सर्व सहकारी यांची ही बिनविरोध निवड या ठिकाणी झालेली आहे. तर ज्या काही महिला सचिव आहेत त्यांची एक पदासाठी निवडणूक होऊन त्यामध्ये देखील भक्तिशीर सर म्हणून आमचे सहकारी म्हणून ते निवडून आलेले आहेत आणि हा जो विश्वास शहर बारने आमच्यावर टाकलेला आहे तो विश्वास कसा सार्थ ठरवता येईल याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. त्यांच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या अडीअडचणी पूर्ण आमच्या शक्तीने सोडवण्याचा प्रयत्न करू आणि असे आश्वासन तर त्यांना आम्ही देतोच कायम. त्या आश्वासनाच्या ह्याच्यावरच आम्हाला बिनविरोध त्यांनी केलेला आहे आणि इथून पुढे आम्ही पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या सगळ्या समस्या सोडवू आणि पूर्ण जे प्रभात टीमने आम्हाला जे बोलवलं आमचा जो काही सन्मान केला त्या सन्मानाबद्दल प्रथमतः मी त्यांचेही खूप आभार मानतो.